नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, कोकण मध्ये महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा व पावसाचा जोर कमी होणार। आता कोकण मध्ये महाराष्ट्रात मुसळधारचा इशारा आहे, पण आता पावसाचा जोर हा कमी होयला सुरुवात होणार आहे। तर आज गुरुवारी कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। तर महत्त्वाचे म्हणजे बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळीचे तीव्रतेचे कमी झाले आहे। महाराष्ट्र दक्षिण भाग व उत्तर कर्नाटककडून अरबी समुद्राकडे सरकले आहे। दरम्यान अरबी समुद्राच्या पश्चिम घाटात भागात चक्रकर वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे। आज गुरुवार कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात मेघगर्जना आणि मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेचे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरून जमिनीवरून उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्राच्या भागावरून अरबी समुद्राकडे गेली आहे। त्यामुळे राज्यात काही प्रमाणात वेगाने वादळी वारे वाहत होते। उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा परिसरातील पश्चिम उत्तर भागात ताशी 130 किलोमीटर वेगाने, तर तेलंगणातील हैदराबाद पश्चिम भागात ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते। आज गुजरातच्या दक्षिण भागात व उत्तर कोकणात अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे। त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार व अतिवृष्टी होईल। तर महत्त्वाचे म्हणजे या दिवशी येथे पडणार पाऊस। तर चला तर बघूया आजची तारीख। बघा, गुरुवार 15 तारीख, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी आज पाऊस पडणार आहे। तर उद्या शुक्रवार ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया या ठिकाणी ही पाऊस पडणार आहे। आता शनिवारी बघा, पालघर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि रविवारी बघा अकोला, अमरावती, बुलढाणा या ठिकाणी पाऊस पडणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।